नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल। आज आपण बघणार आहोत प्रीती स्पेशलमध्ये दिवाळी विशेष असे फराळांच्या रेसिपी। तर चला बघूया। फराळमध्ये सगळ्यात विशेष असतं म्हणजेच आपली करंजी, सगळ्यांची आवडती अशीच एक करंजी, खुसखुशीत आणि गुबगुबीत करंजी बनवूया आपण। योग्य प्रमाण सांगितलेलं आहे, हे नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचीही रेसिपी नो फेल रेसिपी बनेल, तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरीही। तर चला, न्यू कमरसाठी ही स्पेशल रेसिपी आहे माझी। तर चला, न चुकता प्रमाण योग्य प्रमाणात घ्या आणि नो फेल रेसिपी ट्राय करा। हे आहे 2 वाटे सुक्कं किसलेलं खोबरं, 2 वाटी सुक्या किसलेल्या खोबऱ्यासाठी आपण घेणार आहोत 1 वाटी रवा, म्हणजेच खोबऱ्याचं अर्धा प्रमाण आपल्याला रवा घ्यायचा आहे। आणि सिमिलर प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे पिठी साखर सम प्रमाणात घ्यायचं आहे। ही घरात मिक्सरमध्ये काढलेली पिठी साखर आहे। आणि इथं घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स 25 ते 30 काजू, 25 ते 30 बदाम आणि काही मनुके 25 ते 30, ह्याच्यात तुम्ही कमी जास्त करू शकता। हे आहे 1 चमचा खसखस, 1 चमचा चारोळी आणि 1 चमचा विलायची पावडर। हे बघा, काजू आणि बदामचे मी स्लायसरनी स्लाइस करून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये त्याचं पावडरही करू शकता किंवा मग ओवडधुवड ठेसूही शकता। आता बघूया सारण बनवायची कृती। हे बघा, पॅन गरम आहे गॅसवरती, स्लो गॅस करायचा आहे एकदम। त्याच्यात टाकली खसखस, खसखस आहे ती तिळासारखी उडते, म्हणजे पॉपअप होते। तर जशी खसखस उडायला लागली तर समजून जायचं की आपली खसखस चांगली भाजलेली आहे, हलवत राहायचं नाहीतर ती करपते। खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही, काही सेकंडमध्येच खसखस लगेच भाजून होते। तर हे बघा, खसखस थोड्या वेळातच भाजून झाली की आपण काढूया। हे बघा, खसखस भाजत आलेली आहे, आता आपण हे काढून घेतलेली आहे। खसखस काढून झाल्यावरती आपण टाकले ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम आणि मनुके। हे आपल्याला सुके भाजून घ्यायचे आहे। बरेच लोक ह्याच्यात तूप टाकतात, त्यामुळे सारण अगर 1-2-4 दिवस राहिलं तर त्याच्यामधून तुपाचा वास येतो। ते टाळण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये तूप अजिबात वापरणार नाही आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नो प्रॉब्लम। हे थोडा टाळा देऊन लगेच आपण ड्रायफ्रूट्स काढलेले आहेत। आता टाकला रवा भाजण्यासाठी। रवा पण मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला भाजायचा आहे। रव्याचा पण एक सुगंध आला की लगेच आपण रवाही काढून घेऊया। रवा पण आपल्याला जास्त लाल सर करायचा नाही, सुगंध आला रव्याला की आपण लगेच काढूया, म्हणजे एक टाळा द्यायचा आहे रव्याला जास्त, म्हणजेच ते पोटाला बाधणार बिलकुल नाही। हे बघा, सतत हलवत राहायचं आहे। रवा भाजून झाला की आता आपण भाजणार आहोत खोबरं, सुक्कं खोबरं जे आपण किसून ठेवलेलं। तुम्ही हे मार्केटमधूनही आणू शकता, इझिली अवेलेबल असतं ॲज अ डेसिकेटेड कोकोनट, किंवा मग हे घरीही तुम्ही 2 वाट्या काढल्या मिक्सरमधून ग्राइंड करून तरीही 2 वाट्या हे सुक्कं किसलेलं खोबरं रेडी होतं। ह्याला पण सुगंध यूज तरच भाजायचा आहे आपल्याला, ह्याला पण जास्त ब्राऊन कलर आणू देऊ नका, नाहीतर मग त्याचा कडवट वास आपल्या सारणामध्ये येईल। खोबऱ्याचा पण सुगंध आला की लगेच आपण काढून घेऊया। हे बघा, सतत हलवत आपल्याला सारणही भाजून घ्यायचं आहे, ते रवा असो किंवा खोबरं असो। सारण बनवताना मी अजिबात तुपाचा वापर केलेला नाही। हे बघा, हे काढून झालं की आता आपण भाजणार आहोत आपल्या चारोळ्या, म्हणजेच चिरंजी। बरेच ठिकाणी ह्याला चिरंजी किंवा चारोळे दोघंही म्हणतात। ह्याला पण आपल्याला नुसता टाळा द्यायचा आहे। गॅस मी सध्या बंद केलेला आहे, पॅन गरम आहे, गरम पॅनमध्येच ह्याला थोडं बस टाळा देऊन घ्यायचा आहे, जसं आपण मुगाला टाळा देतो किंवा मेथ्यांना, त्याचप्रकारे गरम पॅनवरती हे टाकलं तरी चालेल। बाकीचे जिन्नस थंडे उत्पर्यंत ह्याला असंच राहू द्या, थोडंसं हलवलं तरी चालेल। हे बघा, हे सगळे जिन्नस मी एका बोलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत। तर त्याच्या आधी आपण पिठी साखर टाकायची आहे।
हे सगळे जिन्नस आणि पिठी साखर आपण कंबाईन करून मिक्स करूया। तुम्ही हातानेही करू शकता किंवा चमच्याच्या मदतीने। हे बघा, मी इथं जे बारीक स्लाइस केलेले काजू बदाम होते ते टाकले आणि आता टाकली पिठी साखर। हे सगळे जिन्नस व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। मी इथं हाताने मिक्स करत आहे, तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही चमच्यानेही करू शकता। हे संपूर्ण मिक्स झालेलं आहे, आपलं सारण जे आहे करंजीचं ते रेडी आहे। आता आपण पीठ मळायला घेणार आहोत। इथं आपण एका परातमध्ये दोन वाट्या मैदा घेतलेला आहे। दोन वाट्या मैद्यांसाठी मैदा मी चाळून घेतलेला आहे। तुम्ही लूज किंवा पॅक जो कोणताही वापरत असाल तो चाळून घ्या। दोन वाटी मैद्यासाठी दोन चमचे तूप घ्यायचं आहे आपल्याला। हे तूप घट्ट आहे, आता आपण याला मेल्ट करणार आहोत थोड्या वेळातच। आणि एक कप दूध लागणार आहे। एक वाटी मैद्यासाठी तुम्ही अर्धा कप दूध घेऊ शकता। इथं मी दोन वाटे मैदा घेतले आहे तर त्याच्यासाठी एक कप दूध घ्यायचं आहे, म्हणजे अर्धा ग्लास। आता हे बघा, तूप जसं मी तुम्हाला सांगितलं मेल्ट करून कोमट करायचं आहे। कोमट तूप आणि कोमट दूध घ्यायचं आहे आपल्याला। दोघं जिन्नस आपल्याला कोमट हवं आहे मळण्यासाठी, आणि हे दोघं जिन्नस योग्य प्रमाणात आहे। एक कपच दूध लागणार आहे दोन वाटी मैदा मळण्यासाठी। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथं एक चमचा रवा वापरू शकता, पण मी इथं रवा अवॉइड करत आहे कारण की आपल्या सारणामध्ये पण बराचसा रवा आहे। तर हे बघा, आपण हे आधी हे बघा असे मूठ बांधल्या जाते, म्हणजेच आपलं प्रमाण अचूक आहे। आता आपण हे मळून घेऊया। थोडं थोडं दूध टाकून आपण हे मळून घेणार आहोत। दूध तर संपूर्ण लागणार आहे, पण एकदाच टाकायचं नाही, थोडं थोडं करून आपण हे दूध टाकणार आहोत। हे बघा, घट्टसर असा एक गोळा रेडी आहे। सेमी सॉफ्ट आहे, एकदम पण सॉफ्ट नाही किंवा एकदम कडक नाही। दूध आपल्याला पूर्ण लागलेलं आहे। आता मी पोलपाट घेतलेला आहे आणि आता एक हुंडा घ्यायचा आहे आपल्याला पुरी इतका, आणि त्याला आपण लाटून घेऊया। हे बघा, त्याचे एजेस जरा चिरले तरी नो टेन्शन, आपण घट्ट केलेलं आहे पीठ। एकदम पातळ एकदम मऊ ठेवायचं नाहीतर आपल्या करंज्या फाटू शकतात। त्यामुळे थोडं सेमी सॉफ्ट करायचं, एकदम सॉफ्ट आपल्याला करायचं नाही। आता हे असा हात ठेवायचा आडवा आणि सारण टाकायचं। हेला क्लोज करायचं, थोडंसं ओल्या हाताने प्रेस करायचं, म्हणजे हे सील लॉक होतं, आपलं करंजी उघडणार नाही। थोडं अंतर ठेवून ह्याला फिरकीच्या चमच्याने मी कापलेलं आहे, तुम्ही बघू शकता। थोडं अंतर ठेवून कापायचं म्हणजे हे उघडणार बिलकुल नाही। बोटाच्या मदतीने आपण थोडे त्याचे एजेस प्रेस करून घ्यायचे। आणि आता आपण सेम दुसरी दाखवते मी तुम्हाला। खूप साधी सोपी पद्धत आहे, आपल्याला हवा असेल तर आपण मोल्डनेही करू शकता, पण मला मोल्डपेक्षा चमच्याने जास्त सोपं वाटतं आणि खरंच सोपं असतं मोल्डपेक्षा चमच्याने। हे बघा, पुरी केली, पातळ पारी लाटायची ही एकदम। हे बघा, ह्याला डबल करायचं। मोठी पारी झाली तरी काय हरकत नाही, आपल्याला जागा भेटेल चमचा फिरवण्यासाठी। हे ओला हात करायचा पाण्याचा आणि हे नंतर कापायचं चमच्याने। थोडं अंतर देऊन कापायचं, तुम्ही बघितलं असेल किती छानपैकी आपल्या करंज्या रेडी आहेत। तर चला, अशा सगळ्या करंज्या मी करून घेतलेल्या आहेत इथं। आता आपण ह्याला फ्राय करायला घेऊया। ह्याला सुकू द्यायच्या नाही, जसं जसं तुम्ही करत राहणार तसं ह्याच्यावरती एक सुती कपडा टाकायचा। आता हे तेलामध्ये मी फ्राय करताना शूट करायला विसरले। आता हे बघा, दुसरा बॅच टाकलेला आहे मी। पहिला बॅच माझा करून झालेला आहे। एका टायमाला सहसा दोनच करंज्या टाका। तुम्ही अगर न्यू करणार असाल तरीही आणि एक्सपिरियन्स असाल तरीही, म्हणजेच आपल्या करंजीला फुलाला खूप जागा भेटते आणि मस्तपैकी आपल्या करंज्या फुललेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। खुसखुशीत गुबगुबीत करंज्या आपल्या रेडी आहे। कलर तुमच्या आवडीनुसार तुम्ही डार्क लाईट करू शकता, पण मला असाच कलर आवडतो मधला, म्हणजे जास्त ब्राऊन पण नाही आणि जास्त फिकटही नाही। जास्त फिकट केलं की ते जे सारण आणि जे पीठ आहे ते दातात फसतं, म्हणून असं छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा करंजांना। हे बघा,
छानपैकी आपल्या सगळ्या करंजा करून रेडी आहे। तर चला दिवाळीच्या फराळाची तयारी करायला घ्या लवकर बरं। माझ्या दिलेला अचूक प्रमाणात करंजी करा आणि मला लगेच कमेंट करून कळवा की तुमच्या करंजा कशा झाल्या आणि तुमचा फीडबॅक मला मिळाले की मला खूपच जास्त उत्साह वाढतो तुमच्यासाठी अशाच नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी। तर आवडला असेल माझा हा छानपैकी गुबगुबीत खुशखुशीत करंजीचा व्हिडिओ तर तुम्हाला माहीत आहे काय करायचं आहे। तुमचे सुंदर कमेंट मला कळवा आणि चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचे जास्त शेअर अँड सबस्क्राईब ही माझं प्रोत्साहन वाढतो आणि तुम्हाला असे छान छान व्हिडिओ आणण्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू। थँक्यू फॉर वॉचिंग।